हेलो स्टूडेंट्स, हाउ आर यू? होप यू आर डूइंग वेरी वेल. जिथे सौंदर्य आणि साहस एकाच ठिकाणी नांदतात, फेमस डेस्टिनेशन म्हणजे कूर्ग. नावावरून तुम्ही ओळखला असेल की ग्लिम्सेस ऑफ इंडिया ह्या थीम अंतर्गत आपण कूर्ग नावाचा लेसन पाहणार आहोत. कूर्ग हे काय आहे? तर एक डिस्ट्रिक्ट आहे. ह्या डिस्ट्रिक्टचा 30% एरिया हा जंगलांनी व्यापलेला आहे. द 30% व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ एरिया कवर्ड बाय द फॉरेस्ट. आणि इथलं जंगल कसं आहे? तर रेन फॉरेस्ट आहे. इथे भरपूर पाऊस पडतो आणि घनदाट जंगल असल्यामुळे इथे काय काय बघायला मिळू शकतं? घनदाट वृक्षराजी, पशु पक्षी, तलाव, रान फुलं, रान गवत, रान हत्ती, वेगवेगळ्या पायवाटा, वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स, औषधी वनस्पती या ठिकाणी भरपूर मिळतात. त्याचप्रमाणे खूप साऱ्या दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला हा प्रदेश आहे. त्याच्यामुळे एक ट्रेकिंगसाठी हा आदर्श जिल्हा आहे. आणि मग हे सगळं वैविध्य आपल्याला कूर्गमध्ये पाऊल ठेवल्यानंतर जागोजागी आढळतं. त्याच्यामुळं आता ह्या लेसनच्या निमित्ताने कूर्गची आपण सफर करूया. लेट्स रीड आउट द लेसन. कूर्ग इज कॉफी कंट्री, फेमस फॉर इट्स रेन फॉरेस्ट्स अँड स्पायसेस. पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन दिलं आहे. कूर्ग काय आहे? तर कॉफी कंट्री आहे. कॉफी प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणावर कूर्गमध्ये केलं जातं आणि त्यामुळं त्याला कॉफी कंट्री म्हणतात. कॉफी कंट्रीच्या जोडीला तिथं मसाल्याचे पदार्थही तयार होतात, म्हणजे स्पायसेस. आपण फोडणी द्यायला जे जे मसाल्याचे पदार्थ वापरतो त्या सगळ्याचं उत्पादन कूर्गमध्ये होतं. मसाल्याच्या पदार्थात काय काय आलं? सगळ्यात महत्त्वाची ती मिरची. तिखट मिरचीशिवाय स्पायसेस असूच शकत नाहीत. मग मिरी आहे, दालचिनी आहे, ओवा आहे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, तेजपत्ता आहे आणि इतर काही पदार्थ आहेत की सगळ्यांना की ज्यांना मिळून आपण म्हणतो स्पायसेस. ह्या स्पायसेसचं इथं भरपूर प्रमाणावर उत्पादन केलं जातं. म्हणजेच कूर्गमध्ये पहिल्यांदा आपल्याला कळलं की लोकांचा व्यवसाय शेती आहे आणि ह्या शेतीमध्ये ते कॉफी पिकवतात आणि मसाल्याचे पदार्थही पिकवतात. आता पुढे बघूयात की कूर्ग जिल्हा नेमका कसा आहे. मिडवे बिटवीन मैसूर अँड द कोस्टल टाउन ऑफ मँगलोर सिट्स अ पीस ऑफ हेवन दॅट मस्ट हॅव ड्रिफ्टेड फ्रॉम द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्यातून, देवभूमीतून एक छोटासा तुकडा वाऱ्याच्या झुळकेबरोबर पृथ्वीवर येऊन पडला. तो तुकडा म्हणजे कूर्ग. म्हणजे कूर्ग किती सुंदर असेल कल्पना करा. एका वाक्यात कूर्गचं हे सौंदर्य टिपलेलं आहे रायटरने. दिस लँड ऑफ रोलिंग हिल्स इज इनहॅबिटेड बाय अ प्राऊड रेस ऑफ मार्शल मेन, ब्युटिफुल विमेन अँड वाईल्ड क्रिएचर्स. कूर्गमध्ये आता आपल्याला कळलं काय काय आहे. मार्शल रेसची लोकं आहेत. रेस कुठली आहे? मार्शल, लढवय्ये लोक. म्हणजेच यांना काही ना काही इतिहास नक्की असणार आहे. तो आपण पुढे पाहणारच आहोत लेसनमध्ये. अशी लढाऊवृत्तीची लोकं आहेत. स्त्रिया कशा आहेत? अतिशय सुंदर. आणि ह्या स्त्री पुरुषांच्या जोडीला तिथे पशुपक्षी विपुल प्रमाणात आहेत. कूर्ग और कोडागु, द स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटक, इज होम टू एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट्स, स्पायसेस अँड कॉफी प्लांटेशन्स. एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट्स कवर 30% ऑफ एरिया ऑफ धिस डिस्ट्रिक्ट. ड्यूरिंग द मान्सून्स इट पॉवर्स इनफ टू कीप मेनी व्हिजिटर्स अवे.
द सीजन ऑफ जॉय कॉमन्सेस फ्रॉम सप्टेंबर एंड कंटिन्यूज टिल मार्च. द वेदर इज परफेक्ट विथ सम शॉवर्स थ्रोन इन फॉर गुड मेजर. थ्रोन इन फॉर गुड मेजर. मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे हा एक सुंदर जिल्हा तर आहेच, कॉफी आहे, स्पायसेस आहेत, पण 12 महिने हिरवगार राहणारं रेन फॉरेस्ट म्हणजे जंगलसुद्धा आहे. प्रचंड प्रमाणावर ग्रीनरी आहे. इमॅजिन करा, 30% एरिया ह्या डिस्ट्रिक्टचा जंगलांनी वेढलेला आहे. नॉर्मली प्रत्येक जिल्हा जो भारतातला आहे तिथे एवढं जंगल नसतं. तुम्ही गुगलवर पाहू शकता की महाराष्ट्र आणि इतर स्टेटमध्ये जिल्हा वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज किती एरिया जंगलांनी व्यापलेला आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही ठिकाणी तुम्हाला 6% 10% to 12% अशी माहिती मिळेल. त्यामुळं 30% हे कंपॅरेटिवली खूप मोठं प्रमाण आहे आणि ते एक खूप चांगलं प्रमाण आहे की ज्याच्यामुळे निसर्गाचा बॅलन्स राहतो. नेचरचा बॅलन्स राहण्यासाठी जंगलं आवश्यक आहेत आणि आपल्या इकॉलॉजिकल सिस्टीममध्ये प्राणी, जंगल आणि माणसं ह्या तिन्हीचा संगम असणं गरजेचं असतं. त्यासाठी 30% म्हणून 30% एरिया जंगलांनी वेढलेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आता पुढे बघूया की अशा सुंदर रमणीय प्रदेशात आणखीन काय काय आपल्याला बघायला मिळू शकतं. पाऊस ह्या प्रदेशात खूप पडतो. तो कोणत्या काळात? मान्सूनच्या काळात. मान्सून सप्टेंबरच्या सुरुवातीला संपतो आणि तिथून चालू होतो तो आनंदाचा उत्सव, म्हणजेच पर्यटनाला सुरुवात. कूर्ककडे सगळ्या भारतातून लोक यायला लागतात आणि सप्टेंबर ते मार्च महिन्यापर्यंत हा आनंद उत्सव चालूच राहतो. अतिशय छान वातावरण असतं आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटक कूर्कला भेट देतात. कूर्कमध्ये नेमकं असं काय आहे की ज्याच्यामुळे लोक तिथे ओढले जातात ते आता आपण पुढे बघूयात. द एअर ब्रीथ्स ऑफ इन्व्हिगरेटिंग कॉफी. कॉफी इस्टेट्स अँड कलोनियल बंगलोज स्टँड टक्ड अंडर ट्री कॅनोपीज इन प्राईम कॉर्नर्स. कॉफीचं शेत सगळीकडे पसरलेलं आहे. आपल्या घरी कॉफी असते, तुम्ही डबा उघडून कॉफीचा वास घ्या, एकदम छान वाटतं, प्रसन्न वाटतं. जर शेतच कॉफीचं असेल तर किती छान वाटेल फक्त कल्पना करा. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर कॉफीचा सुगंध येतो आणि मनाला आनंद देऊन जातो. शेतात एखाद्या चांगल्या ठिकाणी कोपऱ्यात एक छोटंसं टुमदार घर किंवा बंगला असतो आणि हा बंगला शक्यतो डेरेदार वृक्षाखाली असतो. डवरलेला वृक्ष, मोठा गोल आकाराचा वृक्ष की ज्याच्या सावलीमध्ये तो टुमदार बंगला आणखीन उठून दिसतो. द फिअर्सली इंडिपेंडंट पीपल ऑफ कूर्क आर पॉसिबली ऑफ ग्रीक ऑफ अरेबिक डिसेंट. कुठल्या वंशाचे लोक राहतात कूर्कमध्ये? राज्य कर्नाटक आहे, पण कर्नाटकातले मूळ लोक तिथं राहत नाहीत, बाहेरून आलेलेच कोणतरी राहत असावेत. मग ते कोण आहेत? आयदर ग्रीक और अरेबिक. आता त्यांचा संबंध कसा इथे जोडलेला आहे, कशावरून ते ग्रीक आहेत किंवा अरबी आहेत, त्यात आपण पुढे बघूयात. ॲज वन स्टोरी गोज, अ पार्ट ऑफ अलेक्झांडर्स आर्मी मूव्ड साऊथ अलॉंग द कोस्टल रोड. A part of Alexander's army moved south along the coast and settled here when return became impractical. असं समजलं जातं की अलेक्झांडर द ग्रेट ह्याने हजारो वर्षांपूर्वी आक्रमण केलं भारतावर. त्यावेळेला त्याच्याच आर्मीमधले काही सैनिक किंवा सैनिकांची एक तुकडी साऊथच्या दिशेने निघाली आणि महाराष्ट्रातून पुढे कर्नाटक इथे जाऊन थांबली. कोस्टल लाईन म्हणजे समुद्र किनाऱ्याने ते तिथपर्यंत आले. पण ते जेव्हा आले तेव्हा त्यांना कळालं की आता आपण माघारी जाऊ शकत नाही, कारण आपण खूपच आत आलो आहे.
मग आता माघारी जाणं शक्य नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्ती केली आणि त्या सेटलमेंटला त्यांनी नाव दिलं कूर्ग. दीज पीपल मॅरिड अमंग्स द लोकल्स अँड देअर कल्चर इज ॲपरंट इन द मॅरिटल ट्रॅडिशन्स मॅरेज अँड रिलिजियस राईट्स विच आर डिस्टिंक्ट फ्रॉम द हिंदू मेन स्ट्रीम. इथं आल्यानंतर इथल्या लोकांशी त्यांनी सोयरी केली म्हणजे लग्न करून नातेसंबंध जोडले कारण त्यांची संख्या कमी होती. नॅचरली ते इथल्या लोकांमध्ये एकरूप झाले. पण तसं असूनसुद्धा लग्न असो धार्मिक विधी असो सण उत्सव असो त्यांनी त्यांच्या परंपरा सोडल्या नाहीत. आपल्या भारतीय हिंदू परंपरा ज्या आहेत त्यांच्यापेक्षा काही वेगळ्या परंपरा तिथे पाळल्या जातात आणि त्या फॉलो तिथं केल्या जात असल्यामुळे ग्रीक लोकांशी त्यांचा संबंध आहे असं समजलं जातं कारण ग्रीक चालीरीती आपल्याला कुरुंगमध्ये बघायला मिळतात. ह्या ट्रॅडिशन्स ग्रीक लोकांच्या ट्रॅडिशन्सशी मिळत्या जुळत्या आहेत आणि म्हणून हे ग्रीक असावेत असा एक अशी एक समजूत आहे. आता अरेबिक आहेत का हे पण आपण बघणार आहोत आणि त्याला सपोर्टसाठी काय बेस आहे तेही बघूयात. द थिअरी ऑफ अरब ओरिजिन ड्रॉज सपोर्ट फ्रॉम द लॉंग ब्लॅक कोट आपल्याला उत्तर मिळालं आहे. विथ अँड एम्ब्रॉयडर्ड वेस्ट बेल्ट वोर्न बाय द कोडावूज ही जी लोकं आहेत कुर्गमधली ज्यांना आपण कोडावू म्हणतो ते जो कोट घालतात आपण मराठीत त्याला पायघोळ झगा म्हणतो गुडघ्यापर्यंत असलेला ह्या कोटचं स्वरूप आणि ते जो बेल्ट बांधतात त्या बेल्टवर नक्षीकाम केलेलं असतं एम्ब्रॉयडरी आणि त्याच्यामुळं हे अरबी असावेत अशी पण तिथे एक समजूत आहे. कारण हा कोट आणि हा बेल्ट अरबी देशांमध्ये घातला जातो. आपण पुढे बघणारच आहोत की त्याला तिथे काय म्हणतात त्याच्यातनं आपल्याला उत्तर मिळेल. नोन ॲज कुफिया इट रिसेम्बल्स द कुफिया वोर्न बाय अरेबिक पीपल. कुर्दी लोक कुर्द कोण आहेत एक जमात आहे इराण इराकच्या प्रदेशामध्ये ते आहेत. एशियामधला मिडल ईस्टचा जो भाग आहे तो सगळा अरबी देशांचा समजला जातो आणि त्या अरबी देशातील लोक ह्या पद्धतीचा पेहराव करतात. त्याच्यामुळं हे लोक अरबी वंशाचे आहेत असं सिद्ध होतं असं अनेकांना म्हणायचं आहे. नक्की ते कुठल्या वंशाचे आहेत हे आपल्याला माहीतही नाही आणि त्यात आपल्याला पडायचं कारणही नाही. कुर्गचं सौंदर्य आणखीन काय काय आहे तिथल्या लोकांची वैशिष्ट्य काय काय आहेत ते मात्र आपण आत्ता बघूयात. कुर्गी होम्स हॅव अ ट्रॅडिशन ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड दे आर मोर दॅन विलिंग टू रिकाउंट न्युमरस टेल्स ऑफ व्हेलर्स न्युमरस टेल्स ऑफ व्हेलर रिलेटेड टू देअर सन्स अँड फादर्स. कुर्ग लोक कसे आहेत तर कुर्ग लोकांमध्ये आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे आणि ते खूप चांगला पाहुणचार पण करतात हे त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला समजलं. आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते काय आहे तर ती लोकं लढाऊ वृत्तीची असल्यामुळं आपल्या वडिलांनी केलेल्या लढाया आणि आपल्या मुलांनी केलेल्या लढाया ह्याचं अतिशय सुंदर चित्र आपल्यासमोर ते मांडतात शब्दातून आणि ते त्यांना मनापासून मांडायला आवडतं. आता वडीलधाऱ्या लोकांनी पूर्वीच्या काळात खूप पराक्रम केला असेल हे मान्य आहे पण मुलांचं सुद्धा कौतुक ते करतात त्यांच्या व्हेलरीबद्दल. मग हे नेमकं काय आहे तर तो प्रकार असा आहे आजच्या काळातसुद्धा आधुनिक काळात
कुर्गमधील लोक मिलिटरीमध्ये भरती होतात आणि चांगल्या चांगल्या पदांवर भरती होतात, चांगल्या पोस्ट असतात, चांगल्या चांगल्या पोस्टवर काम करतात. सैनिकापासून सुभेदार, मेजर, ब्रिगेडियर, कर्नल अशा मोठमोठ्या पदांवर ते कार्यरत असतात. आता आपण त्याचं उदाहरणसुद्धा पुढे बघणार आहोत, त्यातून तुम्हाला कळेल की कुर्गी लोक मिलिटरीमध्ये भरती होऊन देशाची किती चांगली सेवा करतात. द कुर्ग रेजिमेंट इज वन ऑफ द मोस्ट डेकोरेटेड इन द इंडियन आर्मी अँड द फर्स्ट चीफ ऑफ इंडियन आर्मी, द फर्स्ट चीफ ऑफ इंडियन आर्मी जनरल करियप्पा वॉज अ कुर्गी. आपल्याला बघा किती चांगली माहिती मिळाली. एकतर मिलिटरीमध्ये ते जातातच, पण कुर्गी रेजिमेंट स्वतंत्र एक रेजिमेंट आहे. एक रेजिमेंट एका समाजाची असणे एवढी मोठी कामगिरी कुर्गी लोकांनी केलेली. आणि जनरल करियप्पा हे भारताचे पहिले जनरल होते, सरसेनापती, पहिले सरसेनापती आर्मीचे. कुर्गी माणूस भारताच्या आर्मीचा पहिला सरसेनापती असू शकतो. त्याच्यावरून ते किती लोक लढाऊ वृत्तीचे असतील. इवन नाव कोडावूज आर द ओनली पीपल इन इंडिया परमिटेड टू कॅरी फायर आर्म्स विदाउट अ लायसन्स. कुर्गी लोकांनी जो पराक्रम केला, देशाची सेवा केली, अनेक लढाया झाल्या आपल्या बांगलादेशच्या सपोर्टसाठी, पाकिस्तानशी अनेक लढाया झाल्या, काश्मीर मुद्द्यावरून लढाया झाल्या, चीनशी लढाई झाली, आणि ह्या सगळ्यांमध्ये कुर्गी लोकांनी पराक्रम केला आहे. आणि त्या पराक्रमाचं पारितोषिक म्हणून त्यांना फायर आर्म्स म्हणजे शस्त्रास्त्र, बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्वर बाळगण्याची परवानगी आहे लायसन्सशिवाय. असा एकच समाज कम्युनिटी आहे ज्यांना लायसन्सशिवाय शस्त्र बाळगता येतं. याचा आणखीन एक अर्थ काय होईल की कुर्गी लोक देशप्रेमी आहेत. कारण कोणाकडेही जर तुम्ही शस्त्रास्त्र लायसन्सशिवाय दिलं तर त्याचा गैरवापर नक्की होईल, त्यातून अतिरेकीसुद्धा तयार होऊ शकतात. पण कुर्गी लोकांना ज्या अर्थी लायसन्सशिवाय शस्त्रास्त्र बाळगण्याची परवानगी आहे त्या अर्थी हे लोक विश्वासू आहेत. अरबी आणि ग्रीक वंशाची लोकं समजली जातात आणि विचार करा त्यांना देशप्रेमी समजण्यात येतं, म्हणजे त्यांची देशाबद्दलची निष्ठा किती आहे. याच्यावरूनच कळतं की ते खऱ्या अर्थाने कुठल्याही वंशाचे असोत ते भारतीय आहेत. आणि आपल्यालाही त्यामुळे त्यांचा गर्व असला पाहिजे. द रिव्हर कावेरी ऑब्टेन्स इट्स वॉटर फ्रॉम द हिल्स अँड फॉरेस्ट ऑफ कुर्ग. कावेरी नदी कर्नाटकातली एक खूप मोठी नदी आहे जी कुर्गमध्ये सुद्धा वाहते. कावेरी नदीचं मूळ आहे महाराष्ट्रात. आपल्याकडची जी कृष्णा नदी आहे तीच कर्नाटकात कावेरी होते, म्हणजे तिचं नाव बदलतं. कृष्णा नदी वाहत वाहत कर्नाटकात जाते आणि कावेरी बनते. ही कावेरी नदी कुर्गमध्ये सुद्धा वाहते, तिथल्या जंगलात सुद्धा वाहते. कुर्गमधले पर्वत, डोंगर, झरे आणि तिथलं जंगल, त्या जंगलामधलं वाहणारं पाणी, ह्या सगळ्यामधून कावेरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी मिळतं आणि तिचं पात्र आणखीन विस्तारतं आणि ती पुढे जाते. आता ह्या नदीमध्ये काय काय असतं तेही आपल्याला पुढे कळेल, बघूयात. महासीर अ लार्ज फ्रेश वॉटर फिश अबाउंड इन दीज वॉटर्स. महासीर हा मासा आहे, कावेरीच्या नदीत खूप मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्याला पकडतो कोण? किंग फिशर्स डाईव फॉर देअर कॅच व्हाईल स्क्विरल्स अँड लंगूर्स ड्रॉप पार्शली ईटन फ्रूट फॉर द मिसचीफ ऑफ एन्जॉईंग द स्प्लॅश अँड द रिपल इफेक्ट इन द क्लिअर वॉटर. म्हणजे प्राणीसुद्धा कसा एन्जॉय करतात बघा. किंग फिशर
त्या माशांना उडवून पुन्हा कॅच झेलतो, त्यांची शिकार करतो. आणि स्क्विरल म्हणजे खारुताई आणि लंगूर हे काय करतात, झाडावरची फळं खातात, पण थोडीच फळं खातात. फळ उष्ट करायचं आणि पाण्यात टाकायचं, फळ उष्ट करायचं आणि पाण्यात टाकायचं. त्यातून माझ्या काय वाटतं त्यांना, फळ टाकल्याबरोबर पाणी उडतं, स्प्लॅश, आणि शिवाय रिपल म्हणजे तरंग उठतात गोल गोल, ते बघण्यात त्यांना मौज वाटते. जसं आपल्याला सुद्धा तलावात दगड जोरात भिरकावला की तो उडत उडत पुढे जातो आणि तरंग तयार करत जातो, ते बघायला मौज वाटते. प्राण्यांना पण तशीच मौज वाटते. आणखीन काय मजा आहे कावेरीच्या पाण्यात ते बघूया. एलिफंट्स एन्जॉय बीइंग बाथ अँड स्क्रब्ड इन द रिव्हर बाय देअर माउथ्स. जंगलातले हत्ती आंघोळ करायला कावेरीच्या पाण्यात उतरतात, त्यांना छान पाण्यात डुंबावं असं वाटतं, कारण हत्तींचं शरीर उष्ण असतं, पाण्यात डुंबलं की त्यांना खूप मौज वाटते. आपणसुद्धा उन्हाळ्यामध्ये अनेकदा तलावावर पोहायला जातो, तीच मौज हत्ती घेतात. त्यांच्यावर बसलेले जे माहूत आहेत ते त्यांचं अंग रगडतात, घासतात, स्क्रबिंग करतात आणि खऱ्या अर्थाने हत्तींना आंघोळ घालतात. द मोस्ट लेडबॅक इंडिव्हिज्युअल्स बिकम कन्वर्ट्स टू द लाईफ ऑफ हाय एनर्जी ॲडव्हेंचर विथ रिव्हर राफ्टिंग, कॅनोईंग, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग अँड माउंट बाइकिंग. ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे असे पर्यटक काय करतात, जे निवंत आहेत कुर्गमध्ये की आता मला घाई नाही, कामावर जायचं नाही आहे, छान सुट्टी काढलेली आहे भरपूर दिवसांची, निवंत एन्जॉय करायचं आहे, कुर्गमध्ये फिरायचं भरपूर एन्जॉय करायचं आहे, मग त्यांना एन्जॉय करण्यासाठी काय काय तिथे सोर्सेस आहेत. रॉक क्लाइम्बिंग आहे, रॅपलिंग आहे, कॅनोईंग आहे, राफ्टिंग आहे, माउंट बाइकिंग आहे, म्हणजेच बोट चालवणे, होडी चालवणे. राफ्टिंग म्हणजे फळ्यांनी जोडलेली बोट असते, ज्याला आपण मराठीत तराफा म्हणतो, ती वलवत नेणे कावेरीच्या पाण्यामध्ये, हे सगळे पाण्यातले खेळ झाले. त्याच्यानंतर दऱ्याखोऱ्यांमध्ये रॉक क्लाइम्बिंग आहे, जे टफ असतं, ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आहे, पण त्यातली मौज अनेक जण घेतात. आणि रॅपलिंग आहे, रॉक क्लाइम्बिंग म्हणजे वर जायचं, रॅपलिंग म्हणजे वरून खाली यायचं, थोडासा अवघड प्रकार आहे जर तुमच्याकडे दोर नसेल तर, म्हणून रॅपलिंगला रोप वापरतात, मग घ्यायचं काही कारण राहत नाही. त्याच्यानंतर माउंट बाइकिंग आहे, सायकल चालवायची दऱ्याखोऱ्यांमधून जाताना, त्या पाय वाटेने जाण्यात एक मौज असते, त्या वाटेने सायकल चालवताना भोवतालची झाडं, त्यांची व्हरायटी, पशुपक्षी, फुलपाखरं, प्राणी, सगळं तुम्हाला बघायला मिळतं एका माउंट बाइकिंगमध्ये, आणि खूप प्रचंड प्रमाणावर एन्जॉय करता येते, खऱ्या अर्थाने ट्रिप एन्जॉय करता येते. आणि हे जर तुम्ही यातलं काहीच केलं नाही, तुम्ही फक्त कुर्गमध्ये गेला, झाडाखाली बसला, इकडे तिकडे बघितलं आणि परत घरी निघून आला, तुम्ही कुठल्याही प्रकारची ट्रिप केली असा त्याचा अर्थ होणार नाही. ट्रिप करायची असेल एन्जॉय केलंच पाहिजे, आणि एन्जॉय कसा करायचा तर ह्याच माध्यमातून करायचा. जर अशा प्रकारे आपण एन्जॉय करू शकलो तर आपल्या मनाला प्रचंड आनंद होतो, शरीराला व्यायाम होतो, आणि एक नवीन एनर्जी घेऊन आपण परत घरी जातो. म्हणून कुठेही ट्रिपला गेलो तर आपण ह्या प्रकारचा एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. न्यूमरस वॉकिंग ट्रेल्स इन धिस रिजन आर अ फेवरेट विथ ट्रेकर्स. कुर्गमध्ये पर्यटकांच्या जोडीला ट्रेकर्ससुद्धा येतात, ट्रेकर्स खास जी ॲट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन आहेत ही फक्त बघायला येत नाहीत, तर त्यांना चालण्याची मजा घ्यायची असते की चालत रमत गमत वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जायचं आणि एन्जॉय करायचं. पण त्याच्यासाठी खूप चांगली पण त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हौस पाहिजे, पॅशन पाहिजे की मला फिरायचं आहे, मला चालत जायचं आहे, डोंगर दऱ्या पालथ्या घालायच्यात, तिथली झाडं झुडपं बगीचे फुलं फुलपाखरं नदी ह्या सगळ्या पक्षी प्राणी
आणि जंगलातली हवा ह्या सगळ्याचा मला मनसोक्त आनंद लुटायचा आहे म्हणून ट्रेकिंग करायचं. बर्ड्स बीज अँड बटरफ्लाईज आर देअर टू गिव यू कंपनी. मकाक्स, मलबार स्क्विरल्स, लंगूर्स अँड स्लेंडर लोरीस कीप अ वॉचफुल आय फ्रॉम द ट्री कॅनोपी. सगळ्या बाजूने डवरलेला वृक्ष पानफुलांनी आणि जी मध्ये जागा असते बसण्याची त्याला झाडाची ढोली म्हणतो. ह्या ढोलीमध्ये अनेक प्राणी पक्षी फुलपाखरं बसतात. त्यांचा वॉचफुल आय म्हणजे ते टेहळणी करतात कोणाची, पर्यटकांची. ह्या झाडावर, ह्या झाडांवर कोण कोण राहत आहे आणि एन्जॉय करत आहे? मकाक्स आहेत, स्क्विरल आहे, मलबार स्क्विरल्स, लोरीस आहेत. हे सगळे प्राणी पक्षी आपल्याला ट्रेकिंग करताना दिसतात. ते सुद्धा आपल्याला बघत असतात, त्यांनाही मौज वाटतं. त्यांच्या दृष्टीने ट्रेकरसुद्धा प्राणीच आहेत आणि ते कुठं चालले आहेत, ते आपल्याला अपाय करणार आहेत का, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनात येऊ शकतो. ह्या ठिकाणी मी एवढंच सांगेल की ते आपल्याला अपाय करत नाहीत आणि आपणही त्यांना कुठल्याही प्रकारचा अपाय करू नये, कारण निसर्गाने त्यांना आपल्यासाठी पाठवलं आहे. निसर्गाचं सौंदर्य ह्यांच्यामुळे वाढतं, ते नष्ट करू नका. जमलं तर उलट त्यांना मदतच करा. उदाहरणार्थ त्यांच्यासाठी काही खाद्यपदार्थ आणले असतील तर जरूर द्या, पण काहीच जमलं नाही तुम्हाला त्यांना मदत करणं तर कमीत कमी त्यांना त्रास होईल असं वागू नका. कुठल्याही पर्यटन स्थळाचं सौंदर्य हे तिथल्या फक्त जागेत नसतं तर तिथल्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा असतं. त्यामुळे हे सौंदर्य जपणं आपलं कर्तव्य आहे. आय डू हाऊएव्हर प्रिफर टू स्टेप असाईड फॉर वाईल्ड एलिफंट्स. आय डू हाऊएव्हर प्रिफर टू स्टेप असाईड फॉर वाईल्ड एलिफंट्स. रायटर ह्या ट्रेकर्सच्या बरोबर चालला आहे पण बाजूला थांबला आहे अजून एका गोष्टीसाठी, ती गोष्ट म्हणजे जंगली हत्ती. त्या हत्तींना बघण्याची त्याच्यामध्ये एक तळमळ आहे. जंगलातल्या हत्ती नेमके दिसतात कसे, आकाराने केवढे असतात, चालताना ते चालतात कसे, त्यांची डौलदार चाल, त्यांची सोंड, त्या सोंडेंनी तोडलेलं गवत, त्यांनी केलेले चित्कार आणि ते चालत असताना पशुपक्ष्यांनी त्यांना दिलेली सलामी, हे सगळं रायटरला बघायचं आहे आणि म्हणून तो बाजूला थांबला आहे. द क्लाइम टू द ब्रह्मगिरी हिल्स ब्रिंग्स यू इन टू अ पॅनोरमिक व्ह्यू. द क्लाइम टू द ब्रह्मगिरी हिल्स ब्रिंग्स यू इन टू अ पॅनोरमिक व्ह्यू. अ पॅनोरमिक व्ह्यू ऑफ द एंटायर मिस्टी लँडस्केप ऑफ द कुर्ग. कुर्गमध्ये खूप दऱ्याखोऱ्या आणि टेकड्या आहेत. कुठल्याही टेकडीवरून गेलं तर एका नजरेत कुर्ग गावाचं दर्शन, त्याचं सौंदर्य तुम्हाला टिपता येईल. आणि कुठल्याही टेकडीवर आपण जेव्हा जातो तेव्हा आपण एका नजरेत खालचा प्रदेश न्याहाळतो. कुर्गमध्ये सुद्धा प्रचंड सौंदर्य स्थळ आहेत, ती टेकडीवरून बघितली तर तुम्हाला एका नजरेत सगळं टिपता येईल. वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची गरज नाही. वरून कुर्ग कसं दिसतं ह्याचा एक व्ह्यू घेण्यासाठी टेकडीवर ट्रेकर्स जातात. अ वॉक अक्रॉस द रो ब्रिज लीड्स टू द 64-acre आयलंड ऑफ निसर्गधाम. रनिंग इन टू बुद्धिस्ट मॉन्क्स फ्रॉम इंडियाज लार्जेस्ट तिबेटन सेटलमेंट ॲट नियर बाय बायलाकुपी इज अ बोनस. एक रोप ब्रिज म्हणजे दोरखंड वापरून तयार झालेला ब्रिज. अनेक ठिकाणी आता वेगवेगळी पार्क शहरांमध्ये असतात, त्या पार्कमध्ये सुद्धा पोरांनी तयार केलेला ब्रिज असतो, त्याच्यावरून लोक जात असतात आणि तो एक एन्जॉय असतो. असाच एन्जॉय आपल्याला कुर्गमध्ये पण मिळतो, तिथे पण रोप ब्रिज आहे. तो रोप ब्रिज जातो कुठे? 64 acres of island.
64 acres एक आयलंड आहे, एक ठिकाण आहे मोठं जिथे निसर्गाने आपलं सौंदर्य उधळलंय, आणि त्या ठिकाणाला नाव त्यामुळं काय दिलंय, निसर्गधाम. ज्या अर्थी नाव निसर्गधाम आहे याचा अर्थ तिथे झाडं आहेत, तिथे रोपं आहेत, झुडपं आहेत, मेडिसिनल प्लांट्स पण आहेत, आणि गवत पोप हिरवगार गवत आहे, आणि फुलपाखरं, पक्षी, प्राणी, आणि त्याच्या जोडीला सुगंध येणारी हवा, स्वच्छ हवा, ह्या सगळ्या गोष्टी तिथे असणार आहेत. म्हणून त्याला निसर्गधाम नाव दिलं आहे. आणि त्या आणि निसर्गधाम कशाला जोडलेलं आहे, तर निसर्गधामपासून तर निसर्गधाममधून तुम्ही पुढे गेला की तिबेटी लोक तिबेटी बौद्ध भिक्षूंची एक सुंदर वस्ती आहे. भारतातली सगळ्यात मोठी बौद्ध भिक्षूंची वस्ती, त्या वस्तीकडे निसर्गधाममधून वाट जाते. आणि बौद्ध भिक्षूंचा कुठला पेहराव आहे, पिवळ्या आणि लाल रंगाचे, क्वचित निळ्या रंगाचे वस्त्र, एकच वस्त्र शरीराला लपेटलेलं, आणि त्याच्यामध्ये ते शांत आनंदी दिसतात. त्यांना बघितल्यानंतर आपल्यालासुद्धा खूप शांत वाटतं. आणि म्हणून कूर्गचं महत्त्व आणखीन मोठं आहे. फक्त निसर्ग सौंदर्यच तिथं नाही, फक्त कूर्गी लोकांची वसाहतच तिथे नाही, तर बौद्ध भिक्षूंमुळे त्या सौंदर्याला शांतीची आणि पावित्र्याची झालर मिळाली. त्यामुळे कूर्गची सहल प्रत्येकाने एकदा केलीच पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर या ठिकाणी लेसन संपलेलं आहे, पण ह्या लेसनमधून आपल्याला एक छान भारतातल्या एका सुंदर डेस्टिनेशनची माहिती मिळाली. अशा निरनिराळ्या सुंदर डेस्टिनेशनची माहिती तुम्ही गुगलवर यूट्यूबवर जरूर घ्यावी असं मी तुम्हाला सांगेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला आणि तुमचं मत नोंदवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण ह्या लेसनवर आधारित वर्कआउट करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.